हर दिन ये आए बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। नेहमी हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याची देणगी लाभलेले दिलदार व्यक्तिमत्व प्रसिद्ध गलाई बांधव माननीय विनायक दादा देशमुख यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक विनायक दादा मित्र मंडळ आणि मित्र परिवार लेंगरे। विठ्यातील महापुरुषांच्या पुतळ्याकडे नगरपालिकेचं होतंय दुर्लक्ष। केवळ जयंती व पुण्यतिथीलाच महापुरुषांची आठवण होणार का? महापुरुषांचे कार्य नेहमी स्मरणात राहावे व त्यांची प्रेरणा सर्व नागरिकांना मिळावी हा खरं तर पुतळे उभारण्यामागचा मुख्य उद्देश असतो। अनेक शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांचं दर्शन होते, तसेच दर्शन विटा शहरातही होते। या पुतळ्यांची देखभाल होणे देखील तितकंच महत्वाचं आहे, मात्र याकडे विटा नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे। नगरपालिका प्रशासनाला व स्थानिक नेते मंडळींना फक्त जयंती पुण्यतिथी या दिवशी या महापुरुषांची आठवण होते का असं म्हणण्याची वेळ आली आहे। विटातील क्रांतिसिंह नाना पाटील व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महापुरुषांच्या पुतळ्यांची देखील तशीच अवस्था आहे। कराड रोडवरील चौकात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा आहे, मात्र येथील स्थानिक नागरिकांना व बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना हा पुतळा कोणाचा आहे हे सांगणं कठीण आहे अशी परिस्थिती आहे। कारण या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांची ओळख सांगणारा मोठा फलक नाही। साळशिंग लेंगरे रोडला जोडणाऱ्या चौकात यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे, मात्र हा पुतळा देखील नवीन पिढीला ओळखणे अडचणीचं ठरत आहे। या दोन्ही पुतळ्यांभोवती नेहमीच वाहनांचा गराडा असतो। क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रतिसरकारची स्थापना करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते। त्याचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य बहुमोलाचे आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय व स्वातंत्र्य चळवळीतील योगदान देखील सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असेच आहे। विशेष म्हणजे या दोन्ही महापुरुषांचे विटा व परिसराशी ऋणानुबंध आहेत। अशा महापुरुषांची ओळख तरुण पिढीला होणं गरजेचं आहे, मात्र विटा शहरात असणाऱ्या या दोन्ही पुतळ्यांची स्वच्छता नित्यनिमाने होत नसल्याने, तसेच त्यावरती धूळ बसत असल्याने महापुरुषांचा योग्य तो सन्मान राखला जात नाही। स्वच्छतेप्रमाणे या महापुरुषांच्या पुतळ्यांना हार देखील नित्यनिमाने घातले जात नाही। या पुतळ्यांची स्वच्छता कर्मचाऱ्यांकरवी करून घेणे व त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं असताना नगरपालिका प्रशासन केवळ जयंती व पुण्यतिथीलाच महापुरुषांची आठवण होणार असेल तर हे दुर्दैवच म्हणावं लागेल। त्यामुळे या महापुरुषांच्या पुतळ्याकडे नगरपालिका प्रशासन कधी लक्ष देणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे।